तर सामन्याला सुरुवात होते. यावेळेस पहिल्याच बॉलवर ते आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. गोशंकी स्वरूपाच्या या दोन धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. बॉलिंग मार्ग वरती शिवा जाधव आलाय. पहिले षटक टीम संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी या टीम कडून. यावेळेस पहा खूप चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एक धाव आले, एका धावेने धावसंख्या तीन आकड्यावरती टीम शिद्रुकवाडी या टीम कडून. जर पाहिलं तर या अगोदरच्या मॅच मध्ये अगदी चित्तथरारक विजय संपादन केला शेवटच्या बॉल वरती. तीन धावांची गरज असताना चांगल्या पद्धतीनं धावा घेतल्या गेल्या आणि सामन्यामध्ये विजय प्राप्त केला. तिसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर या पहिल्या षटकामध्ये शिवा जाधव आलाय गोलंदाजीसाठी. आतापर्यंत तीन बॉलमध्ये चार धावा खर्च केल्या संतोष, त्याचबरोबर सॅम ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस फार मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, फटका फसला जातोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. शिवा जाधव कॅच ड्रॉप होतोय अगदी. शिवा जाधव याने खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. अगदी सुपा झेल होता, अगदी सहजरित्या हा झेल प्राप्त करतील असं वाटलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी मात्र कॅच ड्रॉप झाला. चार बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. पाच धावा धावपलकावरती सिद्धिविनायक क्रिकेट क्लब बागलवाडी आयोजित कैलासवासी लक्ष्मण नाना शिंदे भाऊ माजी सरपंच ग्रामपंचायत काडणे यांच्या स्मरणार्थ सिद्धिविनायक चषक 2023 ही स्पर्धा आपण पाहतोय. गॅप मध्ये बॉल आहे, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करेल. एकच धाव, एक पेक्षा जास्त काही नाही. चांगले गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बॉलर शिवा जाधव यांच्या माध्यमातून. पाच बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. सहा धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस पहा बॅकफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज शिवा जाधव यांनी शेवटच्या बॉलवरती यश संपादन केले. यष्ट्या उडवल्या, फलंदाज होतोय बाद. पहिला गडी बाद होताना पाहायला मिळतो टीम शिद्रुकवाडी या टीमचा. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन बॅटर कैलास आलाय या डिक्लेअर स्वरूपातील एक धाव. धावसंख्या एकने वाढली जाते, धावसंख्या सहा आकड्यावरती. सहा धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. सात धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये शिवा जाधव यांनी एक विकेट संपादन करून सहा धावा खर्च केल्या. या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज टीम विठ्ठलवाडी या संघाकडून एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने होतोय, रनआउटची संधी. तोपर्यंत मात्र दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. सिद्धिविनायक चषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. अतिशय देखण स्वरूप या स्पर्धेला प्राप्त झालंय. संपूर्ण
स्पर्धा त्याचबरोबर मैदान जर पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारे सजावट केली जाते। सिद्धिविनायक क्रिकेट क्लब बागलवाडी यांचं हे आयोजन, भागवजी बागल असतील, गणेश बागल, मयूर घारे असतील आणि संपूर्ण टीम खूप चांगली मेहनत घेतली या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी। या बॉल वरती चौकार आलाय, तर 14 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या। या वेळेस पा यष्टिरक्षकाकडून चूक होते आणि डिक्लेअर स्वरूपातील धाव मात्र धावपळकावरती लागली जाते। धावसंख्या 15 या आकड्यावरती, 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या। पंधरा धावा धावपळकावरती लागल्या गेल्या। षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे। डिक्लेअर स्वरूपातील एक धाव, दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय। चांगली गोलंदाजी टीम संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते। पहिले षटक हाताळले शिवा जाधव यांनी, फक्त 6 धावा खर्च केल्या। षटक क्रमांक 2 मध्ये जर पाहिलं तर विशलने देखील अप्रतिम गोलंदाजी केली। धावसंख्या 16 या आकड्यावरती। या षटकामध्ये एक चौकार जरूर आला, परंतु शिवाच्या षटकामध्ये जर पाहिलं तर 6 धावा आल्या, या षटकामध्ये एकूण 10 धावा आल्या। आता मात्र तिसरं षटक आहे, या इनिंग मधील शेवटचं षटक अमर आलाय गोलंदाजीसाठी। या वेस्पा अमरची चांगली गोलंदाजी, अतुल भालेकर यांच्या ऍक्शनची आठवण करून देणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या 17 या आकड्यावरती, 17 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या। या वेस्पा लाईन मिस केली जाते, लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल, एक्स्ट्रा रन मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल। 18 धावा धावपळकावरती लागल्या गेल्या। या वेस्पा आणखीन एक एक्स्ट्रा रन, धावा कसे होते, धावा येणं गरजेचं आहे टीम शिद्रुकवाडी या संघासाठी, कारण की अशाच प्रकारच्या धावामुळे या अगोदरच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर, या अगोदरची मॅच पाहिली तर खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली। या वेस्पा क्षेत्ररक्षण विनोद जाधव कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत। जिथे एक धाव बनत होती तिथे मात्र दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जाते। पण या चुका मात्र टीम विठ्ठलवाडीला सुधाराव्या लागतील। यावेळेस पा पुन्हा एकदा खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते विनोद जाधव यांच्या माध्यमातून। हे क्षेत्ररक्षण मात्र टीम विठ्ठलवाडीला या वेळेस देखील हाच प्रकार घडलाय। आज मात्र सलग दुसऱ्या वेळेला हा प्रकार घडलाय, कारण की रनआउटची संधी असताना मात्र धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात। जिथे अगदी एक रन देखील बनणं कठीण होतं तिथे मात्र दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते। धावसंख्या 23 आकड्यावरती,
बॅकफुटला गेले आणि खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसला जातोय। चांगले गोलंदाजी आतापर्यंत चार बॉलचा खेळ संपलाय, दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हा चित्ररक्षक अगदी बॉल पर्यंत वेगाने आलाय, जेल पकडली, अप्रतिम कॅच, दुसरा धक्का लागला जातो टीम सिद्धिविनायक चषक 2023 मधील सिद्रुकवाडी संघाला। तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय दाखल होतोय टीम सिद्रुकवाडी या संघाकडून। संतोष बाद होतोय, वैयक्तिक 13 धावांची खेळ मात्र या ठिकाणी साकारली। चांगली बॅटिंग आपल्या टीम सिद्रुकवाडीसाठी पाहिले। आज बागलवाडी गावाचं हे आयोजन आहे सिद्धिविनायक चषक 2023। अनेक मान्यवरांची मानदेही आपल्याला पाहायला मिळेल, त्याचबरोबर सुसज्ज असं व्यासपीठ। गणेशदादा पाटील यांचं देखील खूप चांगलं सहकार्य लाभलेलं आहे। त्याचबरोबर पाटण तालुक्याचा रायझिंग स्टार शैलेश काळे यांचं देखील शुभागमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून। भागवतजी बागल सर यांचा आज वाढदिवस आहे, काल होता वाढदिवस, त्यांना पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा। पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय, पहिल्या इनिंग नंतर धावसंख्या 23 या आकड्यावरती, 23 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या। 24 धावांची गरज आहे विजयासाठी टीम संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी या संघाला। आणि नक्कीच जशी दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होईल, तर 24 धावांची गरज आहे विजयासाठी। आणि हे 24 धावांचं समीकरण कशा पद्धतीनं पार पडलं जाईल यासाठी ऐकूयात मायक्रोफोनवरती पाटण तालुक्याचा हक्काचा आवाज, अर्थातच किरण मस्कर सर आपल्यासोबत जोडले जातील। मी विनंती करेल या स्पर्धेच्या प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये संपूर्ण भागवतजी बागल सर आपल्या शुभ हस्ते एक सन्मान इथे केला जातोय। नुकताच आवाज जो आपण मायक्रोफोनवरती ऐकलात अर्थातच प्रवीणजी महाराज वंडूसकर, माने सरकार वेलकम, स्वागत आहे जय शिवराय। या व्यक्तीला बघितल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा येते, कारण की पाहिलं तर समाजकार्य करत असताना आज सातत्याने समाज कार्यामध्ये पूर्ण स्वतःला वाहून घेतलं या व्यक्तीने। देवेवाडी विभागामध्ये आपण पाहिलं तर एक आणि तोपर्यंत सन्मान केला जातोय, मायेची आपुलकीची प्रेमाची हिंदुत्वाची शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचा आपुलकीचं आणि सौंदर्याचं प्रतीक आणि क्रिस्टल ट्रॉफी। इथे आलेल्या प्रत्येकाच्या हातामध्ये क्रिस्टल ट्रॉफी येते, हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं। ही चर्चा की तुम्ही प्रत्येक मान्यवर असेल, कॉमेंट्री या क्षेत्रामध्ये असलेला कॉमेंटेटर असेल, अंपायर असेल, प्रत्येकाच्या हातामध्ये क्रिस्टल ट्रॉफी असते, कारण की या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे। क्रिस्टल ट्रॉफी साठी ओळखली जाणारी स्पर्धा सिद्धिविनायक चषक 2023। सर्वे 11 सर्वे लक्ष असेल किती ट्रॉफी यांच्या हातामध्ये जातील। आता तर त्यांनी दोन सांगितलेत, लेट सी। सध्या रवी बोरगे चमकतोय, फॅन अँड फॉलोअर्स वाढत चाललेत रवी बोरगेचे सध्या इंस्टाग्राम वरती, कारण की सध्या आपण पाहिलं तर चमकलाय, स्वतःला चांगल्या पद्धतीने त्याने चमकवलंय। मैदानामध्ये ट्रॅव्हल झालाय विठ्ठलवाडी संघाचे हे पहिले ओपनिंग पेअर, बॉस तर दुसऱ्या साईडला कुमार, कुमार बॉस ही ओपनिंग पेअर सध्या मैदानामध्ये ट्रॅव्हल।
सरपंच आपण पाहतोय आज व्यासपीठावरती जरूर उपस्थित आहे, अगदी लक्ष्मीची पाऊल आहेत सरपंच, सरपंचाचा पाय व्यासपीठावरती पडणं खूप महत्त्वाचं आहे। पडता पाऊली सज्जनांची शोभा वाडे मंडपाची शमची सरपंच मात्र जरूर आलेत। कमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरच्या भूमिकेमध्ये आमचे चॉकलेट बॉय हँडसम व्यक्तिमत्व अगदी जिथे ठेवाल तिथे परफेक्ट होणार आहे आज स्कोरच्या भूमिकेमध्ये राहुल डीजे। काल संपूर्ण जगभरात ज्यांचा परवा वाढदिवस साजरा करण्यात आला जवळ मॅचच्या दिशेने शिवानी कुमार सध्या पाहतोय 24 धावेचं आव्हान आहे। पहिला चेंडू अगदी लेग सोडून चाललाय जिथे आमचे राम सरकळ होतात। यस इट इज अ व्हाइट बॉल, सुरुवात झाली व्हाइट बॉलने। अपकमिंग टॅलेंट बरोबर, कारण की येणाऱ्या काळा नंतर सध्याच या खेळाडूच्या बाजूला जरूर गर्दी आहे। ओ यावी फटका सुरू आहे, मिड विकेट रिजन क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल का, तोपर्यंत चेंडू सीमारेषे जवळ आता गेलाय पार, यावेळी मात्र येते चौकार। काय फटका खेळला, धावसंख्या अगदी 5 घरामध्ये जाऊन पोहोचते। चांगली मॅच सध्या रंगताना पाहतोय, तो जिंकेल तो सर्वे संघासोबत 2 हात करेल, मात्र सध्या 24 धावेचं टार्गेट आहे। पहिल्या चेंडूवरती अगदी 5 धावा आपण पाहतोय, यावेळी मात्र फटका, याच फटक्यावरती आतापर्यंत फसलाय हा खेळाडू, मात्र यावेळी पहा नो मॅन्स लाईन मध्ये अगदी 1 धाव मात्र जरूर येते। प्रत्येक खेळाडूची एक कमजोरी असते आणि ती कमजोरी तुम्ही पाहताय, गुड लेन स्पॉट वरती जेव्हा चेंडू राईज होतो उडतो तेव्हा बॅकफुटला जाऊन खेळताना नेहमी या खेळाडूची बॅटच्या टॉप एजला चेंडू लागल्यानंतर हवेमध्ये असतो, म्हणजे लेग स्लिपला खेळाडू खूप उबे करतात। सध्या 1 धाव आले, धावसंख्या 6 घरामध्ये मात्र जाऊन पोहोचते। पायावी अगदी पायावरती जरूर आढळलाय चेंडू, बॅट किती वेगाने स्विंग झाल्या, आला मॅन ऑफ द सिरीज, एकूण 4 जण उचलून आणतात, 3 जण वरपूलचा हा मात्र फ्रीज मॅन ऑफ द सिरीज साठी मात्र येतोय स्टेजवरती। हो पहा यावेळी दांडी गोल, चेंडू पडल्यानंतर स्विंग झाला, शिवा जाधवला कळला नाहीये आणि कळण्याआधी मात्र विकेटचं पतन। हा खेळाडू येत आहेत त्याच्या पाठीवरती थाप मारतायत, वेगळीच मैत्री मात्र या खेळाडू फ्रीज शेगडी इस्त्री मिक्सर अर्धा संसार या व्यासपीठावरती तुम्हाला दिसेल, वेगळं आयोजन आहे, या आयोजनाची चर्चा उगाच नसते। गॅस शेगडी मिक्सर फ्रीज पा, एखाद्या मॅन ऑफ द सिरीज एखाद्या खेळाडूच्या घरी जा हा फ्रीज गेला तर त्याच्या घरची मंडळी बोलतील की असाच खेळ की असाच पुढे जा, असेच प्राइज तू जरूर घेऊन ये। धावसंख्या सध्या आहे अर्थातच 6 घरामध्ये, चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय टोटल 4, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे। जाऊया मॅचच्या दिशेने, हो लिपस्टिक सोडून चाललाय, यावेळी पहा पंच कळवतात येस व्हाइट बॉल प्लस, त्यामध्ये येते 1 धाव, म्हणजे आत्ताच्या 2 धावा आहेत व्हाइट प्लस 1, धावसंख्या या 2 धावेच्या मदतीने 8 घरामध्ये मात्र जाऊन पोहोचतीये। आज आपण पाहिलं तर विमा सल्लागार कुमारजी शिबे साहेब यांचा वाढदिवस आज जरूर आहे। हो यावेळी आडव्या बॅटने टोकलाय चेंडू, निघून चाललाय मिड विकेट रिझनच्या डोक्यावरून, यावेळी मात्र कॅप्टनच्या बॅट मधून येतोय धमाका 1 बाउन्स चौकार। सचिन जाधव
या खेळाडूच्या चेहऱ्यावरून त्याचा अंदाज लावू शकत नाही. चेहरा अगदी गोड आहे पण बॅटिंग करत असताना पहिल्या मॅच मध्ये देखील षटकार लगावलाय. आता चौकाराने सुरुवात केली. सचिन जाधव कॅप्टन आहे संघाचा, कॅप्टनची भूमिका त्याला ठाऊक आहे. धावसंख्या 12 घरामध्ये. पायावे देखील क्रॉस बॅटेड, क्षेत्ररक्षक आता आहे, चुकी केली नाहीये, विकेटचं पतन, टिट फॉर टॅट, जशास तसे उत्तर यावेळी दिलं गेलंय. वेल मॅच. धावसंख्या आहे अगदी 12 घरामध्ये, म्हणजे आणखीन 12 धावे हव्यात विजयासाठी. मालिकावीर श्री सौजन्य तुम्ही पाहिले तर संदीपजी कोळेकर साहेब आणि श्री संतोषजी कोळेकर साहेब प्रोप्रायटर ऑफ एसकेश लाइट्स याचे स्पॉन्सर टीव्हीचे पाहता, अगदी फ्रीजचे पाहता हे आमचे स्पॉन्सर आहेत. विजय गोलंदाजीसाठी आता समीकरण आहे 12 चेंडू आणि 12 धावेची गरज. हो यावी पहा, अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, जाऊन दिलाय व्हाइट बॉल साठी एक्स्ट्रा धाव. या एक्स्ट्रा धावीच्या मदतीने धाव फलक आता मात्र 13 घरामध्ये जाऊन पोहोचतोय. 13 13 धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती सजली. अजूनही 11 धावा हव्यात विजयासाठी. कुमारला पाहतोय पुढेऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटीच्या अगदी बॉटमला लागतोय. एक धाव येते कुमार. आपण पाहिलं तर स्वतःच्या फॉर्म साठी थोडासा झगडतोय कुमारला, त्याचा फॉर्म हवाय, संघाला देखील त्याचा फॉर्म परत हवाय, कारण की आज संघाला गरज आहे कुमारची. धावसंख्या 14 ऑन स्कोर कार्ड. पापुडे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राइव्ह यावे, मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कॉल नाहीये, चुकी झाले, तोपर्यंत चेंडू यावे निघून गेलाय. 4 धावेसाठी चौकार येतोय. थोडीशी चुकी झाले, दोन खेळाडू एकमेकांसमोर आले, कॅच कोणी पकडायची यामध्ये मात्र अडकले गेले. मात्र चेंडूनी सीमारेषा गाठली अगदी अंगाला स्पर्श करून. या चौकाराने मात्र टाळ्यांचा कडकडाट आला संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी संघातून. धावसंख्या 18 घरामध्ये. तीन चेंडू आतापर्यंत खेळ जरूर झाला. पहा यावी मात्र चेंडू सोडून दिला, अगदी लेग स्टिकच्या वरून गेला. कुमार आपण पाहिलं तर मिडल स्टंपला उभा होता, चेंडू जाऊन दिला लेग स्टिक वरून. धाव संख्या अगदी 18 घरामध्ये स्थिर आहे. 18 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय टोटल 4. निर्धाव चेंडू येते चौथा. पहा यावी मात्र अगदी बँड होऊन खेळला गेला, जिथे मात्र आपण पाहिलं तर अगदी एक धाव डिक्लेअर झोन मध्ये येते, जिथे धाव संख्या आणखीन एक ने पुढे जाते. एकोणीसच्या घरामध्ये 19 धाव संख्या सध्या तुम्ही पाहताय. या संपार चेंडू झाले टोटल 5. राईट, 4 चेंडूचा खेळ झाला. स्कोरर ओडिशिया दिलगिरी व्यक्त स्कोरर कडून. पुढे खेळण्याचा प्रयत्न, कवरच्या डोक्यावर उडवला यावेळी क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी मात्र चेंडू आपण पाहिलं तर 1 बाउन्स, 4 धावेसाठी चौकार. स्कोर लेवल 1 धावा विजयासाठी. एक धाव जरूर हवी आहे विजयासाठी. फटका काय खेळलाय कुमारने, लाजबाब मस्त फटका खेळून काढला इनसाइड आउट खेळत असताना. ओहो यावी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, सेट्रक्सच्या मिड विकेट रिजन मध्ये 1 बाउन्स. यावी मात्र चेंडू आपण पाहिलं तर चौकारासाठी जातो. मॅच फिनिश केले, कुमारच्या बॅट मधून धावा आलेत आणि संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी संघासाठी ही आनंदाची गोष्ट आहे की कुमार पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आलाय. कुमारचा फॉर्म पुन्हा आलाय,
ये गुड न्यूज है भाई, संघर्ष ग्रुप विठ्ठलवाड़ी संघ। चला या नंतर मैच अर्थात।